नमस्कार, मी अक्षता रोकडे. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. घोडेगावच्या सरपंच क्रांती गाडवे तसेच कला शिक्षक संजय सोमवंशी यांनी रस्त्यांवर चित्र काढून लॉकडाऊन बाबतची जनजागृती करत घरात राहण्याचं आवाहन नागरिकांना यामधून केलंय. तसेच घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार हे स्वतः पीए सिस्टीमवरून वेळोवेळी संपर्क साधून कोरोना विषाणूच्या बाबत गांभीर्याने घ्या, घरी बसा, कोरोना टाळा अशी जनजागृती मोहीम दररोज परिसरात राबवत आहेत. तसेच ग्रामपंचायत मार्फत देखील सतीश जाधव नागरिकांना सूचना देत आहेत. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे घोडेगाव प्रतिनिधी मोसीन काठेवाडी यांनी, पाहुयात. माननीय पंतप्रधान भारत सरकार यांच्या वतीने दिनांक 3 मे 2020 पर्यंत संपूर्ण भारतभर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली असून कृपया नागरिकांनी आपल्या घरातच थांबून प्रशासनास सहकार्य करायचे आहे. घरात राहून कृपया स्वतः सुरक्षित रहा. आपला गाव, राज्य आणि देश सुरक्षित ठेवा. नेहमी साबणाचा वापर 20 सेकंद पर्यंत हात धुण्यासाठी करा. सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवा. तोंडाला मास्क किंवा रुमाल लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. जीवनावश्यक वस्तूचे कारण सांगून अनावश्यक घरात बाहेर पडू नका. नेहमी सोशल डिस्टन्स पाळा आणि प्रशासनास सहकार्य करा. जो नागरिक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. कळावे. घोडेगाव पोलीस स्टेशन. धन्यवाद. घोडेगाव मधील शुक्रवारचा आठवडे बाजार बंद राहणार आहे याची कृपया ग्रामस्थांनी नोंद घ्यायची आहे. तसेच घोडेगाव आणि घोडेगाव हद्दीतील नागरिकांनी भाजीपाला व किराणा खरेदी करण्यासाठी आल्याच्या नंतर 8 दिवस पुरेल इतका किराणा व भाजीपाला आपण घेऊन जायचा आहे. विनाकारण कोणीही बाहेर फिरताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आपण घोडेगाव कोरोना मुक्त ठेवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करायचं आहे. ही नम्र विनंती. घोडेगाव आणि घोडेगाव हद्दीतील सर्व नागरिकांना नम्र विनंती करण्यात येत आहे की नागरिकांनी किराणा व भाजीपाला खरेदी करण्यासाठी आल्याच्या नंतर 8 दिवस पुरेल इतका किराणा आणि भाजीपाला आपण घेऊन जायचा आहे. भाजीपाला बाजारामध्ये डिस्टन्स ठेवून आपण भाजीपाला खरेदी करायचा आहे. किराणा दुकानदारांनाही किराणा खरेदी करत असताना त्याही ठिकाणी आपण डिस्टन्स ठेवून किराणाही त्या ठिकाणी खरेदी करायचा आहे. तसेच मेडिकल दुकानामध्ये गेल्याच्या नंतर ग्राहकांनी डिस्टन्स ठेवून आपली गोळ्या औषधे त्या ठिकाणी खरेदी करायची आहेत. शुक्रवारी किराणा दुकान 1 वाजेपर्यंत चालू राहील. इतर दिवशी किराणा दुकाने 2 वाजेपर्यंत चालू राहतील याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यायची आहे. घोडेगाव कोरोना मुक्त ठेवण्यासाठी प्रशासनात आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे ही आपल्याला घोडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं नम्र विनंती करण्यात येत आहे. आपण सर्वांचं सहकार्य या ठिकाणी चांगलं मिळत आहे. इथून पुढे सर्वांचे सहकार्य असंच लाभो हीच घोडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करण्यात येत आहे. यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.